नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस या नवीन वेळेमध्ये आरोग्य सेवाविषयीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यातील सामान्य जिल्हा सामान्य रुग्णालया रुग्णालयामध्ये या ठिकाणी भरती असणार आहे तर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामध्ये भरती असेल याच्यामध्ये मित्रांनो दहावी पासपासून पदवीधरपर्यंत सर्व जागा भरल्या जाणार आहेत आरोग्य आरोग्यसेवाविषयीची सर्व पदं असतील तर या ठिकाणी कुठलीही परीक्षा नसणार आहे या ठिकाणी जिल्ह्यानुसार जागा भरल्या जातील तर विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीची ही जाहिरात आलेली आहे या ठिकाणी बघू शकता आपण थेट मुलाखतीद्वारे डायरेक्टली ही पद भरली जातील तर प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी जागा असतील तर प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्हाला या ठिकाणी जी जाहिरात आलेली आहे ती या व्हिडीओमध्ये दाखवलेली आहे त्याची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही जाहिरात देखील डाउनलोड करू शकतात परंतु विद्यार्थी मित्रांनो सर्व डिटेल आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत त्यासाठी स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी व्हिडिओ केलेला आहे तो सविस्तरपणे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून सर्व डिटेल्स तुमच्या लक्षात येतील जेणेकरून तुम्हाला जॉब भेटण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती भेटत राहील तर विद्यार्थी मित्रांनो रोज आपण या आपल्या चॅनलवरती असेच जॉबविषयीची त्याचबरोबर मेघा भरतीविषयीची अपडेट घेऊन येत असतो त्यासाठी ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच अपडेट तुम्हाला रोज भेटत राहतील जर तुम्हाला अपडेट नाही भेटले तर तुम्ही जॉबपासून मित्रांनो लांब राहाल त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओला देखील लाईक करायचं शेअर करायचं तुमच्या गरजुवंत विद्यार्थ्यांना ज्यांना जॉबची अत्यंत गरज आहे ज्यांना अशा पद्धतीचा अपडेट हवा आहे चला तर मग बघूया डिटेलमध्ये कशा पद्धतीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे प्रत्येक सामान्य जिल्हा रुग्णालया मार्फतची आणि या ठिकाणी कशा पद्धतीची या ठिकाणी जॉब लोकेशन असतील परीक्षा कशा पद्धतीने नाही तर थेट मुलाखत कशी घेतली जाईल आणि जिल्ह्यानुसार कुठल्या कुठल्या या ठिकाणी जागा असतील चला तर मग बघूया डिटेलमध्ये माहिती तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर ही जाहिरात ओपन झालेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता सर्वप्रथम आपण या ठिकाणी कुठली पदं भरली जाणार आहेत ते बघणार आहोत तर ह्या जाहिरातीमध्ये मित्रांनो एक नंबरचं पद आहे मेडिकल कोऑर्डिनेटर मेडिकल कोऑर्डिनेटर म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सर्व त्यांना कोऑर्डिनेट करायचं असतं ज्याच्यामध्ये बी एम एस बी यू एम एस बी एच एम एस बी डी एस किंवा कॉम्प्युटर कोर्स त्यांचा झालेला पाहिजे तर अशा पद्धतीचं ज्याचं क्वालिफिकेशन आहे त्याच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा त्याच्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर ज्याच्यामध्ये सहा जागा टोटल या ठिकाणी जास्त जागा आहेत पदवीधर सोबत एम एस सी आय टी सर्टिफिकेट पाहिजे मराठी तीस टायपिंग आणि इंग्लिश चाळीस टायपिंग पाहिजे तर पदवीधरांसाठी मित्रांनो या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण असा चान्स आहे कुठल्याही या ठिकाणी ग्रॅज्युएशन तुमचं असेल कुठल्याही स्ट्रीममधून कुठल्याही शाखेमधून तर डेटा एंट्री ऑपरेटरसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अजून पुढची जाहिरात बघायची त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा ही जाहिरात आपण बघितल्यानंतर लगेच पुढची जाहिरात देखील बघणार आहोत त्याच्यामध्ये देखील विविध भरली जात आहेत तर बघा डेटा एंट्री ऑपरेटर आणि मेडिकल कोऑर्डिनेटर साठी ही जे जा जागा असतील ते कार्यालय जिल्हा शल्य रुग्णालय अमरावती तर अमरावती जिल्ह्यासाठी मित्रांनो ह्या जागा असतील ही जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे थेट मुलाखत या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे तर मित्रांनो ही सहसंचालक आरोग्य सेवा रुग्णालय राज्यस्तरावर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जिल्हा स्तरावरती याचं एम्प्लिमेंटेशन होत आहे जाहिरातीचं त्यांच्याकडून राज्यस्तरानं डायरेक्ट यांना आदेश आहेत की ह्या जागा भरून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो डेटा एंट्री ऑपरेटर आणि मेडिकल कोऑर्डिनेटरसाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता या ठिकाणी मित्रांनो याची लास्ट डेट वगैरे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये बघू शकता आपल्याला अर्ज करण्यासाठी या ठिकाणी जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट डॉक्युमेंट या ठिकाणी जोडून तर या ठिकाणी एक गव्हर्नमेंटचा मेल आय डी दिलेला आहे डायरेक्टली अमरावती डॉट डी सी ॲट द रेट जीवन या ठिकाणी बघू शकता जीवन दई डॉट गव्हर्मेंट डॉट इन या मेल आय डीवरती तुम्हाला मेल करायचा आहे बारा पाच दोन हजार एकवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत तर मुलाखतीसाठी पात्र ठरणारे अर्ज या ठिकाणी तुमची जी मेरिट लिस्ट आहे ती याच वेबसाईटवरती किंवा तुम्हाला मेलद्वारे कळवण्यात येणार आहे तर बारा पाच ही लास्ट डेट असणार आहे याच्यासाठीची या जाहिरातीसाठीची अर्ज नमुना अशा पद्धतीने त्यांनी दिलेला आहे याची प्रिंट काढून किंवा टाईप करून तुम्ही अर्ज पाठवू शकता तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीसाठीची ही पहिली जाहिरात आहे ही जाहिरातीची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या आप व्हिडिओच्या देण्यात आलेले त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता अर्ज फॉर्म देखील डाउनलोड करू शकता ही मेडिसिन दोन लाख पगार आहे एम डी अंत्यसिया डी ए आणि डी एन बीसाठी साठी दोन लाख पगार आहे ज्याला आपण भूलतज्ञ असं म्हणतो एम बी बी एस मेडिकल ऑफिससाठी एक लाख पगार या ठिकाणी दिलेला आहे आयुष वैद्यकीय अधिकारी ज्याच्यामध्ये बी एम एस बी एम एस बी डी एस बी एच एम एस मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल तर पंचेचाळीस हजार पर मंथ यांच्यासाठी पगार असणार आहे तर ह्या सर्व जागा असतील ते आपण जाहिरात बघतोय त्याच्यानंतर मित्रांनो स्टाफ नर्समध्ये जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग असेल तुमचं तर तीस हजार या ठिकाणी पगार देण्यात येत आहे ज्या ठिकाणी आता सध्या झेडपीमध्ये वीस हजार आहे परंतु या ठिकाणी तीस हजार पर मंथ असणार आहे स्टाफ नर्स ए एन एम स्टाफ नर्स ए एन एममध्ये मित्रांनो टेन प्लस ए एन एम या ठिकाणी तुमचं जर असेल दहावी पास आणि एन एम कोर्स तर पंचवीस हजार पर मंथ एवढा पेमेंट असणार आहे त्यानंतर आंतरवासीयता एम बी बी एस वैद्यकीय अधिकारी त्याच्यामध्ये पंचवीस हजार टोटल पेमेंट असणार आहे त्यानंतर जी एन एम बी एस बी एन सी नर्सिंग आंतरवासीयता जी एन एम सतरा हजार त्यानंतर आंतरवासीय ए ए एन एमसाठी पंधरा हजार टेन प्लस ए एन एम तुमचं झालेलं पाहिजे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऑड बॉय दहावी पाससाठी या ठिकाणी पंधरा हजार पर मंथ एवढा पेमेंट असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व जे जागा सुटलेल्या आहेत ते आहेत रत्नागिरी जिल्हा कोविड अंतर्गत भरती असणार आहे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यासाठी या सर्व जागा असते रत्नागिरी झेडपीसाठी जिल्हा परिषदमध्ये तर हे सर्व जागा रत्नागिरीच्या ग्रामीण रुग्णालय त्याचबरोबर डी सी एच डी सी एच सी आणि सी 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 या सेंटरसाठी या ठिकाणी भरल्या जात जात आहेत या ठिकाणी थेट मुलाखत असणारे कुठलीही या ठिकाणी तुमची एक्झाम होणार नाही तर तुम्हाला ॲप्लिकेशन या ठिकाणी मेल आय डीवरती पाठवायचे आहेत फक्त ऑनलाईन या ठिकाणी तुम्हाला फिजिकली ॲप्लिकेशन स्वीकार केले जाणार नाहीत तर याची लास्ट डेट वगैरे मित्रांनो या जाहिरातीमध्ये दिलेली आहे या जाहिरातीची लिंक देखील तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथून तुम्ही या जाहिरातीची त्याचबरोबर या फॉर्मची पी डी एफ फाईल डाऊनलोड करू शकता पण स्टाफ नर्स जी एन एम बी एस सी नर्सिंग त्याचबरोबर स्टाफ नर्स म्हणजे मित्रांनो जवळजवळ या ठिकाणी स्टाफ नर्स आणि एल एच व्ही यांच्यासाठी या ठिकाणी जागा ज्याच्यामध्ये बीएससी नर्सिंग तुमचं असेल तर एप्लिकेशन करू शकता वीस हजार पर मंथ एवढा पेमेंट असणार आहे या ठिकाणी टोटल जागा जर बघितल्या आपण तर जवळजवळ पंचाहत्तर पेक्षा जास्त जागा या ठिकाणी असतील तर ह्या सर्व जागा असतील मित्रांनो ते राष्ट्रीय आरोग्य अभियाना मार्फत भरल्या जातील ज्याच्यामध्ये झेडपी मार्फत ह्या सर्व जागा भरल्या जात आहेत तर एन एच त्याचबरोबर एन आर एच एम त्याचबरोबर जिल्हा परिषद रायगड यांच्यामार्फत ह्या जागा भरल्या जात आहेत तर ही जॉब ॲप ॲप्लिकेशन लोकेशन असेल ते म्हणजे रायगडसाठी तर रायगडमध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन द्यायचे आहेत याचे ॲप्लिकेशन सर्व लिंक वगैरे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथून जाऊन तुम्हाला भरायचे असतील तर विद्यार्थी मित्रांनो पाच तारखेपासून ह्या जाहिराती सुटलेल्या आहेत ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला बारा ते पंचवीस दर महिन्याच्या बारा ते पंचवीस तारखेला या ठिकाणी रोज या ठिकाणी झेडपी रायगड अलिबाग या ठिकाणी सर्व जाहिरातीसाठीची मुलाखत घेण्यात येईल तर प्रत्येक महिन्याच्या बारा ते पाच तारखेला या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन सेट त्याचं ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन सोबत जायचं असणार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथील एन एराच ऑफिसमध्ये या ठिकाणी तुमचे सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाईल तर रायगड जिल्ह्यासाठीची मित्रांनो ही जाहिरात सुटलेली आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दे देण्यात आलेली आहे जर तुमचं क्वालिफिकेशन किंवा तुमचं लोकेशन या ठिकाणी बसत नसेल तर तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत गरजूवंतांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण अशा जॉबविषयीची माहिती भेटेल कारण की ही एन एच एममधून असल्यामुळे मित्रांनो जरी कॉन्ट्रॅक्टमध्ये असलं तरी प्रत्येक म वर्षाच्या तुमच्या अकरा अकरा महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी असतं असं कॉन्ट्रॅक्ट मित्रांनो दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्षापर्यंत चालत राहतं तुम्हाला परमनंट होत नाहीत परंतु तुम्हाला या ठिकाणी काढून देखील टाकलं जात नाही तर अशा पद्धतीच्या मित्रांनो ह्या जागा सुटलेल्या आहेत तुम्ही इच्छुक कोण विद्यार्थी असाल तर या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकता त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बी एम सीमध्ये दे देखील जागा सुटलेल्या आहेत बी एम सीमध्ये मित्रांनो या ठिकाणी जी जागा आहे ती म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटरसाठी आहे डेटा एंट्री ऑपरेटरसाठी बा मुंबई महानगरपालिकेमध्ये जागा आहेत त्या ठिकाणी जरी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन त्याची देखील तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट किंवा जाहिरात किंवा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो डाउनलोड करू शकता तर खालच्या लिंकवरती जायला विसरू नका त्या लिंकवरती सम सर्व मला जेवढे जाहिरात सुटलेले आहेत त्या सर्वांच्या या ठिकाणी पीडीएफ फाईल आणि ॲप्लिकेशन फॉर्म्स पाहायला भेटतील विद्यार्थी मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याच्या सामान्य जिल्हा रुग्णालय त्याचबरोबर झेड पी एन एच एम एन आर एन आर एच एम अशा विविध पदांसाठीच्या संवर्गासाठीच्या जागा सुटलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो जर खरंच गरज असेल तुम्हाला जॉबची तर नक्की अर्ज करा आणि तुम्हाला जर खरंच गरज नसेल तर तुमच्या गरजवंत बहीण भावांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर केल्याशिवाय राहू नका जेणेकरून त्यांना अत्यंत जॉबविषयीची माहिती भेटेल त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद